एस तिकीट काढण्यासाठी वापरत असलेल्या तिकीट मशीन चालवणाऱ्या ई बिग स्कॅश कार्यप्रणालीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झालाय त्यामुळे आज सकाळपासून एस टीचं शेड्यूल बनवणं बंद झालं अनेक बंद कोणताही पर्याय एस टी महामंडळासमोर त्यामुळे उरलेला नाहीये एस टी तिकीट काढण्यासाठी तिकीट मशीनमध्ये जे शेड्यूल दिलेलं असतं ते शेड्यूल बनत नाहीये ते सर्व्हर बंद आहे आणि म्हणून याचा परिणाम राज्यभरातील एसटीवर होताना पाहायला मिळतोय आपण जे बघताय औरंगाबाद संभाजीनगर बस आहे बीड संभाजीनगर जी बस मागच्या तास दीड तासापासून एकाच जागेवर उभा आहे कारण या बसेससाठी तिकीट काढण्याची व्यवस्था याच ठिकाणी केलेली असते आणि हे जे प्रवासी आहेत ते तिकीट घेऊन एस बसे टी बसेसमध्ये बसत असतात आता हे जे सगळी मंडळी उभा आहे ही सगळी या तिकीट काउंटरवर मागच्या तास दीड तासापासून उभी आहे ज्यांना कुठल्याही स्वरूपाचं तिकीट मिळत नाही आहे आणि हा परिणाम हा केवळ सर्वरमध्ये झालेल्या बिघाडमुळे आला आहे पण हा परिणाम इतका मोठा आहे की सकाळनंतर ज्या गाड्या बाहेर काढायच्या होत्या ज्या गाड्या मार्गावर काढायच्या होत्या त्या पूर्ण बंद आहेत रात्री ज्यांचं शेड्यूल बनलं त्या सगळ्या गाड्या जरी चालू असत्या तरी आता पुढच्या गाड्यांचं काय असा प्रश्न एस टी महामंडळासमोर पडला आहे कारण मागच्या तास दीड तासापासून हे जे सर्व्हर आहे ते आणखी सुरू झालेलं नाही आहे ज्यामध्ये तिकीट काढण्याची यंत्रणा असायची मला सांग मी तर कधी आला असतो इथे सर मी इथं आठ पंधरापासून थांबलेलो आहे मला अर्जंट सत्तर आपण संभाजीनगर इथं जायचं आहे पण यांचं काय ते सर्व्हर डाऊन आहे काय वेगळेवेगळे कारणे देत आहेत पण लोकांची खूप गैरसोय होते सर किती वेळ झालं थांबलो आम्ही दोन तास झाला रांगेत उभा आहेत ते म्हणले ते कंडक्टरला काहीतरी आजारी त्याच्यामुळे ते येईल तिकीट काढणार येणार आहे बरोबर या ठिकाणी असलेला वाहक आजारी आहे पण त्यानंतर जो दुसरा कर्मचारी त्या ठिकाणी यायचा आहे त्याच्या मशीनमध्ये अपडेट होत नाही आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतो की अशी रांग लागलेली आहे आणि हीच अवस्था जवळपास राज्यातील अनेक आगारामध्ये सध्या पाहायला मिळते आहे कॅमेरामन पप्पू मोरकर सह गोविंद शेळके एबीपी माझा बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट